पृथ्वी नॅचरल्स या आंब्याची चव तर आपण सर्वांनी चाखलेलीच आहे. तो जो अप्रतिम चवीचा अवीट गोडीचा आंबा आपण चाखलेला होता आणि तो आंबा ह्या सर्व आंबाप्रेमींना वर्षभर उपलब्ध व्हावा याचा छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही यावर्षी हा पल्प देखील तयार केलेला आहे. हा कुकड मँगो पल्प आहे. यात कोणतंही प्रिझर्वेटिव्ह घातलेलं नाही आहे आणि असा तो ज्या अप्रतिम चवीचा आंबा होता त्याच अप्रतिम चवीचा हा पल्प आपला तयार झालेला आहे. यात कोणतीही प्रिझर्वेटिव्ह देखील घातलेली नाही. या पल्पच्या मागच्या साईडला हा क्यू आर कोड दिलेला आहे. ज्या क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर आंब्यात कोणतेही केमिकल नाही आणि रसा आमरसात देखील कोणतंही प्रिझर्वेटिव्ह देखील घातलेलं नाही हे दोन्ही सर्टिफिकेट्स आपण पाहू शकतो. बऱ्याचदा आणि आंबा पल्प तयार करताना पूर्ण पक्व आंबा घेतलेला आहे, तो कट केलेला आहे, त्यातील अतिपक्व किंवा अपक्व हे दोन्हीही पार्ट व्यवस्थित बाजूला काढले आहेत आणि त्यां फक्त उत्तम क्वालिटीचा गर फक्त आपण घेऊन त्याच्यापासून हा पल्प बनवलेला आहे. त्यामुळं तो सर्वोत्तम क्वालिटीचा झाला आहे असा आमचा दावा आहे आणि तो तुम्ही चाखल्यानंतर तुम्हीही ते पाहू शकालच. आता हे आपणास तर माहितीच आहे की महायान भास्कर कृषी संस्कृती याच्या माध्यमातून आम्ही जी काही शेती करतो ती संपूर्णपणे विना नांगरणे संपूर्णपणे नैसर्गिक पद्धतीनं करतो. मूळ आमचे हे शेती करणे आणि हे काही बाय प्रॉडक्ट बनवणे ह्याच्यामागचे खरे उद्देश तर हेच आहेत की रिगेनिंग द पॅराडाईज लॉस्ट. हा जो पृथ्वीवरचा स्वर्ग आपण हरवलेला आहे तो निसर्गाला त्याच्या पद्धतीनं काम करून देणे ज्याच्यामुळं तो स्वर्ग परत एकदा पृथ्वीवर प्रस्थापित होईल हा पहिला उद्देश आहे. दुसरा उद्देश त्यासाठी या पद्धतीतून जे काही अन्न पिकेल ते अन्न म्हणजे अमृत असेल की जे सर्वांना असे अमृतमयी अन्न मिळावे आणि हे दोन महत्त्वाचे उद्देश घेऊन आम्ही ही शेती करत असतो आणि त्याचं प्रतिबिंब आमच्या सर्व प्रयत्नात सर्व ह्या प्रॉडक्टमध्ये दिसतच असते.